so here we will consider <coughs> or discuss development of male gametophyte so this development of male gametophyte will involve a two process that is first is microsporogenesis and second is microgametogenesis so, while considering it, so first we will see the development or rather a process of microsporogenesis. The microsporogenesis can be defined as the process of having genesis or generation of haploid microspore from diploid pollen mother cell or microspore mother cell. So, as we have seen, a structure of anther. So, here in this diathicus anther, there is a फोर पोलन सॅक इनसाइड धीस पोलन सॅक देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ कॉम्पॅक्टली प्लेस स्पोरोजिनस सेल आउट ऑफ धीस स्पोरोजिनस सेल सम स्पोरोजिनस सेल विल गेट डिफरन्शिएट टू फॉर्म डिप्लॉईड मायक्रोस्पोअर मदर सेल ऑर वी कॅन कॉल इट अज अ पोलन मदर सेल या ठिकाणी आपल्याकडे तसं आर्ची स्पोरियल सेलचं डिफरन्शिएशन झालं आणि प्रायमरी परायटल सेल आउटसाइड देअर वॉज प्रायमरी परायटल सेल आणि आतमध्ये ज्या तयार झाल्या होत्या त्या सेलला म्हणत होतो आपण स्पोरोजिन सेल, सेल. तर या स्पोरोजिनस सेल कॉम्पॅक्टली प्लेस असतात पोलन सॅकमध्ये पण त्याच्यामधल्या काही स्पोरोजिनस सेल ह्या डिफरन्शिएट होणार इन टू मायक्रोस्पोअर मदर सेल ऑर पोलन मदर सेल नाव दिस मायक्रोस्पोअर मदर सेल हॅज टू जनरेट A microspore and that process we call microsporogenesis means genesis of microspore from diploid microspore mother cell or pollen mother cell by a meiosis. So here this diploid microspore mother cell or pollen mother cell will come across with meiosis and it will form four haploid pollen grain. So likewise these four haploid pollen grain will form and these four pollen grains are in a tetrad so we call this as a mega uh, sorry uh, not mega micro spore tetrad so this tetrad is form of a microspore and this tetrad form here in angiosperm microspore tetrad is tetrahedral tetrahedral we have four types of अ पोलन टेट्रॅड आयदर पोलन टेट्रॅड विल फॉर्म लाईक वाईज सो लाईक वाईज पोलन ग्रेन्स आर अरेंज देन वी सी देम ॲज अ लिनियर टेट्रॅट इफ पोलन ग्रेन्स आर अरेंज इन धीस फॅशन सो हिअर हिअर अँड हिअर अशी जर चार पोलन सॅग असतील तर त्याला म्हणतो आपण आयसोबायलॅट्रल सो एक लिनियर टेट्रॅ एक टेट्राहायड्रल टेट्रॅट लिनियर टेट्रॅड

फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉईड मायक्रोस्पोअर फोर हॅप्लॉईड मायक्रोस्पोअर फ्रॉम डिप्लॉईड मायक्रोस्पोअर मदर सेल बाय अ मिओसिस म्हणजे या ठिकाणी एक मिओसिस झालं आणि आपल्याला चार हॅप्लॉईड ग्रेन किंवा मायक्रोस्पोअर तयार झाले आता हे चार इनिशियली दे आर इन अ टेट्रॅट बट अ लॅटर ऑन देअर इज अ ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम कॅलेज कॅलोज अँड दिस टेट्रॅड विल गेट ब्रेक म्हणजे हा टेट्रॅड जो तयार झाला हा टेट्रॅड ब्रेक होणार आणि आपल्याला चार अशी वेगवेगळी पोलन ग्रेन भेटतील आता ही प्रोसेस कुठं झाली तर ही प्रोसेस झाली आपल्या पोलन सॅकमध्ये म्हणजे या पोलन सॅकमध्ये ही डिप्लॉईड आपले डिप्लॉईड पोलन मदर सेल आणि या डिप्लॉईड पोलन मदर सेलमध्ये मिओसित झालं या डिप्लॉईड पोलनमध्ये मदर सेलमध्ये मिसिस होऊन आपल्याला पोलन टेट्रॅड तयार झाले होते सो या ठिकाणी खूप सारे पोलन टेट्रॅड म्हणजे समजा एक सेल नाही तर आपल्याला पाच सेल आपल्या पाच मेगा मेगास्पोअर मदर मायक्रोस्पोअर मदर सेल ह्या जर ह्या जर मिअसिसमध्ये गेल्या तर आपल्याला असे टेट्रॅड किती भेटतील ते एका पोलन मदर सेल किंवा एका मायक्रोस्पोअर मदर सेलपासनं चार पोलन ग्रेन म्हणजे एक टेट्रॅड तर असे आपल्याकडे खूप सारे टेट्रॅड आहेत नंतर हा टेट्रॅड ब्रेक होतो आणि या ठिकाणी आपले पोलन ग्रेन आपल्याला या पोलन सॅकमध्ये आपण असे प्रत्येक पोलन सॅकमध्ये असे पोलन ग्रेन तयार होतील आता हे पोलन ज्या वेळेला तयार झाले दॅट टाईम म्हणजे ॲज सून देर इज अ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन त्यावेळापासनं अँथर विल इनिशिएट द प्रोसेस ऑफ डेईसन्स म्हणजे इमिडिएटली अँथर डेईस होणार नाही तर अँथर डेईसनची प्रोसेस इनिशिएट करेल इनिशिएट करेल म्हणजे डेईसन्ससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तो चालू करून देणार आणि आपण जसं पाहिलं की की ज्यावेळेला पोलन सॅक किंवा पोलन ग्रेन तयार होतील त्यावेळेला इमिडिएटली मिडल लेअर विल स्टार्ट गेटिंग रप्चर मग या मिडल लेअर रप्चर व्हायला लागतील याच्या आधीच्या याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं टी एस ऑफ अँथरमध्ये की जेव्हा पोलन सॅकमध्ये पोलन ग्रेन तयार होते मिडल लेअर विल स्टार्ट टू डिजनरेट आणि मिडल लेयर डिजनरेट झाल्यानंतर मिडल लेअरचं जे मिडल लेअरमधलं सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझ्मिक कंटेंट बाहेर येतील त्या सायटोप्लाझममधलं वॉटर विल बी ॲब्झॉर्ब बाय एंडोथेशियम मग या सायटोप्लाझममधलं वॉटर एंडोथेशियम ॲब्झॉर्ब करणार अँड देन एंडोथेशियम विल स्टार्ट बस्टिंग ॲट डेसन्स करणार ती ॲट द स्टोमियम तर ही जी आपण पहिली प्रोसेस पाहिली या प्रोसेसमध्ये आपल्याला काय झालं तर आपल्याकडे डिप्लॉईट मायक्रोस्पोअर मदर सेल ऑर पोलन मदर सेल आहे याच्यामध्ये मिऑसित झालं आणि आपल्याला चार हॅप्लॉईड पोलन ग्रेन तयार झाले सो हे पोलन ग्रेन इनिशियली दे विल बी इन अ टेट्रॅड अँड लॅटर ऑन दिस टेट्रॅड विल गेट ब्रोकन अँड फोर पोलन सॅक पोलन ग्रेन विल गेट सेपरेटेड इनसाइड अ पोलन सॅक सो दिस प्रोसेस वी कॉल्ड इट एज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस सो so, मायक्रोस्पोरोजेनेसिस ही पोलन सॅकमध्ये झाली जेव्हा पोलन पोलन सॅकमध्ये जेव्हा आपल्याकडे स्पोरोजिनस सेल होत्या काही स्पोरोजिनस सेल डिफरन्शिएट झाल्या त्यांच्यापासनं मायक्रोस्पोअर मदर सेल तयार झाल्या आणि त्या मायक्रोस्पोअर मदर सेलमध्ये निवसित झालं आणि आपल्याला फोर हॅप्लॉइड पोलन ग्रेन भेटले सो नाव कन्सिडर युअर पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट हिअर इन द पोलन सॅक नाऊ विल हॅव टू डेव्हलप इट फर्दर दॅट इज इन अ मायक्रोगमिटो जेनेसिस मग आपल्याकडे जे पोलन ग्रेन आहेत त्या पोलन ग्रेनचं आपण काय करणार तर त्या पोलन ग्रेनचं आपण फर्दर डेव्हलपमेंट करणार इन टू मेल गमेट आता या मेल गमेटमध्ये त्याचं डेव्हलपमेंट करायचं म्हणजे काय करायचं आपल्याकडे पोलन ग्रेन हॅप्लॉइड आहेत है तर पोलन ग्रेन हॅप्लॉईड आहे है तर हॅप्लॉइड है सेलमध्ये मिऑसिस होऊ शकत नाही म्हणून आपल्याला गमेटचा डेव्हलपमेंट म्हणजे मायक्रो गमेटोजेनेसिससाठी आपल्याला डिव्हिजन लागणार मायटॉसिस मग या ठिकाणी असणारा हा आपला हॅप्लॉईड सपोज हिअर hmm. आपल्याकडे हॅप्लॉईड है, मायक्रोस्पोअर आता याला नंतर काय होतं की हे जेव्हा मायक्रोस्पोर सेपरेट होतात नंतर यांना वॉल वगैरे फॉर्म व्हायला लागतील सो दे विल फॉर्म लाईक वाईज वॉल यांना या ठिकाणी अशी ही वॉल वा so, तयार झाली ही मायक्रोस्पोरची वॉल एक्झाईन आणि इनर वॉल इज इंटाईन मायक्रोस्पोअरला दोन वॉल असणार एक एक्झाईन असणार आणि एक, एक इन्टाईन कलेक्टिव्हली त्यांना म्हणतो आपण स्पोरोडम दे आर कॉल्ड स्पोरोडम दोन्ही मायक्रोस्पोअरच्या म्हणजे मायक्रोस्पोअरच्या दोन्ही वॉलला कलेक्टिव्हली आपण म्हणतो स्पोरोडम इनर वॉल इज इंटाईन विच इज अप ऑफ सेलोज अँड पेक्टिन ऑर पेक्टो सेलोज असं आपण त्याला म्हणतो एक्झाईन एक्झाईन इज मेडअप ऑफ स्पोरोपोलिनिन विच इज अ रेजिस्टंट केमिकल प्रोड्यूस बाय टॅपॅटम आणि ज्या ठिकाणी आता ही इंटाईन इज अ कंटिन्युअस मेम्ब्रेन पण एक्झाईन ही डिस्कंटिन्युअस मेम्ब्रेन आहे म्हणजे एक्झाईन ही इथनं इथपर्यंत आहे बघा हा इथपासून इथपर्यंत एक्झाईन आहे या ठिकाणी एक्झाईन वॉज अबसेंट ऑर एक्झाईन वॉज थीन या ठिकाणी आहे इथे एक्झाईन वॉज अबसेंट या ठिकाणी आहे या ठिकाणी एक्झाईन अबसेंट ज्या ठिकाणी एक्झाईन अबसेंट असणार त्या ठिकाणी इट विल फॉर्म अ पोअर दॅट इज जम्प पोअर त्या पोअरला म्हणतो आपण जंप पोअर म्हणजे ज्या ठिकाणी एक्झाईन अबसेंट आहे त्या ठिकाणी काय तयार केलं तर त्या ठिकाणी तयार केलं असं एक पोअर त्या पोअरला म्हणायचं जंप पोअर आणि या जम्प पोअरमधन नंतर तुमची पोलन ट्यूब जर्मिनेट होणार सो जंप पोअर कुठं तयार होणार तर ज्या ठिकाणी एक्झाईन वॉज अपसेंट मायक्रोस्पोअरला दोन वॉल इनर वॉल इंटाईन आउटर वॉल एक्झाईन इनर वॉल इज मेडप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन आउटर वॉल इज मेडप ऑफ एक् स्पोरोपोलिनी स्पोरोपोलिनी इज द रेजिस्टंट वन आणि या कलेक्टिवली दोन्ही वॉलला म्हणतो आपण स्पोरोडम ज्या ठिकाणी एक्झाईन विल रिमेन अबसेंट त्या ठिकाणी तयार होणार जम्पर सो जम्पर हे कशासाठी आहेत तर याच्यामधनं इनर वॉल दॅट इज इंटाईन विल कम आउट अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब आता हा आपला हॅप्लॉइड मायक्रोस्पोअर या मायक्रोस्पोअरला या मायक्रोस्पोअरपासून आपल्याला करायचं मायक्रोगमिटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉईड मेल गमेट्स फ्रॉम हॅप्लॉईड मायक्रोस्पोअर बाय मायटोसिस इज कन्सिडर ॲज मायक्रोगमिटोजेनेसिस मग आता या हॅप्लॉईड मायक्रोस्पोअरमध्ये काय करणार आपण तर याचा जो हा न्यूक्लियस आहे हॅप्लॉइड मायक्रोस्पोअर इज कन्सिडर ॲज युनिसेल्युलर युनिन्युक्लिएटर अँड नॉन मोटाईल स्ट्रक्चर तर याच्यामध्ये आणि याची साईज असणार आहे फिफ्टीन टू ट्वेंटी मायक्रोमीटर आता याच्यामध्ये काय होणार तर याच्यामध्ये फर्स्ट मायटॉसिस दिस मायक्रोस्पोअर विल कम अक्रॉस विथ अ फर्स्ट मायटॉसिस आणि हे मायटॉसिस लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होणार म्हणजे फक्त कॅरिओ कायनेसिस होणार म्हणजे हा मायक्रोस्पोअर आपला आहे तसाच राहणार हे याच्या एक्झाईन आणि याच्या आतमध्ये तुम्हाला तयार झालेल्या भेटतील अशा दोन वॉल दोन सेल सी लाईकवाईज म्हणजे डिव्हिजन हे एंटायरली मायक्रोस्पोअरमध्ये झालं का फक्त मायक्रोस्पोरच्या न्यूक्लिअसमध्ये झालं तर पहिले आपण एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार केले बघा हा एक न्यूक्लियस आहे या एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार केले अँड लाटरवॉन दिज न्यूक्लियस विल फॉर्म अ वॉल मग याला अशी वॉल तयार झाली आता या ठिकाणी दोन सेल तयार झाली ही जी सेल आहे दिस सेल इज अ लार्ज इट हॅज डेन्स सायटोप्लाझम या सेलला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह सेल दिस सेल इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह सेल और इट इज ऑल्सो कॉल्ड ट्यूब सेल हिला व्हेजिटेटिव्ह सेल किंवा आपण ट्यूब सेल म्हणणार आणि ही जी दुसरी सेल आहे विच इ विच रिमेन्स अटॅच टू द इनर वॉल दॅट इज इन टाईन इज कॉल्ड जनरेटिव्ह सेल इला म्हणायचं जनरेटिव्ह सेल मग आता सध्या आपला जो मायक्रोस्पोर आहे दिस विल कॉल्ड टू सेल स्टेज ऑफ मायक्रोस्पोर दिस इज टू सेल मायक्रोस्पोर आणि आत्ता आपल्याकडे या सॅकमध्ये मायक्रोस्पोअर किती सेलच्या स्टेजचा आहे सो हिअर वी हॅव अ टू सेल मायक्रोस्पोअर so, आणि या टू सेल मायक्रोस्पोअरमधली लार्ज सेल विच हॅज अ डेन्स सायटोप्लाझम डेन्स ऑर थिक सायटोप्लाझम विच इज न्यूट्रेटिव्ह आहे त्यामध्ये न्यूट्रिशनल सबस्टन्स आहेत आणि स्मॉलर सेल इज कॉल्ड जनरेटिव्ह सेल बट इनिशियली ही जनरेटिव्ह सेल तुम्हाला अटॅच दिसेल कोणाला तर आपल्या इंटाईनला आणि थोड्या वेळानंतर ही जनरेटिव्ह सेल काय करणार तर या इंटाईनला इंटाईनपासून रिलीज होणार आणि तुम्हाला ही दिसेल सस्पेंडेड इन ही आता नंतर आपल्याला दिसते सस्पेंडेड कोणामध्ये तर तुमच्या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये व्ही आर इट विल गेट सस्पेंडेड सो इट विल रिमेन सस्पेंडेड इन अ सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल तर हा जो ग्रेन आहे पोलन ग्रेन इज कॉल्ड टू सेल ग्रेन पण अजून याच्यामध्ये मेल गमेट डेव्हलप झालेले नाही आहेत पण आपल्याकडे या ठिकाणी जो पोलन ग्रेन आहे तुमच्या पोलन सॅकमध्ये तर हा पोलन ग्रेन दोन सेल्स आहे सो इन सिक्स्टी पर्सेंट ऑफ अँजिओस्पॉमिक प्लांट हे लक्षात घ्या दिस इज इम्पॉर्टंट इन सिक्स्टी पर्सेंट ऑफ अँजिओस्पॉमिक प्लांट पोलन ग्रेन विल डेहिस ऑर पोलन ग्रेन विल कम आउट फॉर पॉलिनेशन ॲट टू सेल स्टेज सिक्स्टी पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये पोलन ग्रेन हा पॉलिनेशनसाठी किंवा अँथर क्या केव्हा डिवाइस होणार डेस होणार आत्ता सध्या सिक्स्टी पर्सेंट ऑफ एन्जिओस्पॉमिक प्लांटमध्ये या स्टेजमध्ये अँथर विल डेज आणि पोलन ग्रेन विल कम आउट फॉर पॉलिनेशन तर सिक्स्टी पर्सेंट एन्जिओस्पॉमिक प्लांटमध्ये ॲट द टाइम ऑफ डेसन्स पोलन ग्रेन इज ऑफ टू सेल स्टेज म्हणजे एक मायटोसिस त्याचं कुठं झालं तर सॅक किंवा मायक्रोस्पोरेंजियामध्ये झालं आणि ज्या वेळेला तो पोलन ग्रेन पॉलिनेशन होऊन बाहेर आला नाव दॅट पोलन ग्रेन विल डस्टेड ऑन द स्टिग्मा आणि स्टिग्मावर डस्ट झाल्यानंतर इट विल स्टार्ट ॲब्झॉर्बिंग शुगर वॉ वो, शुगरी वॉटर आणि त्याची पोलन ट्यूब बाहेर येणार मग पोलन ट्यूब बाहेर आल्यानंतर काय होणार तर सपोज या ठिकाणी हा आपला स्टिग्मा आहे आणि या स्टिग्मावर आपला पोलन ग्रेन डेज झाला डस्ट झाला पॉलिनेशन झालेलं आहे तर पोलन ग्रेन ज्यावेळेला आला त्यावेळेला याच्यामध्ये दोन सेल होत्या एक होती व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी होती जनरेटिव्ह सेल सो दिस इज अवर जनरेटिव्ह सेल मग या स्टिग्मावरचा शुगरी वॉटर यानं ॲब्झॉर्ब केलं आणि स्टिग्मावरचं शुगरी वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर ही इंटाईन इंटाईनवरती प्रेशर आलं आणि इंटाईन विल कम आउट थ्रू जम्प वर मग ही इंटाईन बाहेर येणार या इंटाईन बाहेर आल्यानंतर ही इंटाईन अशी इलाँगेट होत जाणार आणि याच्यामधल्या दोन्ही सेल म्हणजे ट्यूब सेल आणि जनरेटिव्ह सेल ह्या दोन्ही सेल कुठे येणार तर ह्या ट्यूब सेल आणि जनरेटिव्ह सेल ही झाली आपली ट्यूब सेल आणि ही झाली जनरेटिव्ह सेल ह्या दोन्ही सेल आणि याच्यामधलं सायटोप्लाझम कुठं आलं तर पोलन ट्यूबमध्ये आलं दिस वी कॉल्ड जर्मिनेशन ऑफ पोलन ट्यूब याला आपण म्हणतो पोलन ट्यूबचं जर्मिनेशन मग आता सध्या आपल्या म्हणजे टू सेल स्टेजला पॉलिनेशन झालं पोलन ग्रेन अँथरला थरला डेज करून बाहेर आला कुठं पोहोचला स्टिग्मावर पोहोचला स्टिग्मावर पोहोचल्यानंतर स्टिग्माच्या सरफेसवरचा शुगरी वॉटर ॲब्झॉर्ब केलं शुगरी वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर ते शुगरी वॉटर ॲब्झॉर्ब केल्यामुळे प्रेशर आलं प्रेशर कोणावरती आलं तर इंटाईनवरती आलं आणि दॅट्स वाय इंटाईन विल स्टार्ट कमिंग आउट फ्रॉम द जंप वर मग ती पोलन ट्यूब तयार झाली आणि पोलन ट्यूब विल पेनिट्रेट द सरफेस ऑफ स्टिग्मा अँड विल स्टार्ट मुव्हिंग थ्रू द स्टाईल मग या स्टायलर रिजनमध्ये आलेली आहे आणि याच्यासोबतसोबत काय झालं तर त्या पोलन ग्रेनमधल्या ज्या दोन सेल होत्या म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल आणि ट्यूब सेल ह्या दोन्ही सेल तुमच्या पोलन ट्यूबमध्ये येणार तर या ट्यूब सेलच्या टीपला जी सेल आहे दॅट सेल वी इट इटाज अ ट्यूब सेल और जे व्हेजिटेटिव्ह सेल आणि याच्या मागे जी सेल आहे दीच सेल वी कॉल्ड अ जनरेटिव्ह सेल सो आपल्याकडे सध्या ही हॅप्लॉईड जनरेटिव्ह सेल आहे ही इथली हॅप्लॉइड जनरेटिव्ह सेल बाहेर घेतली अँड नाव दिस हॅप्लॉईड जनरेटिव्ह सेल दिस हॅप्लॉईड जनरेटिव्ह सेल विल कम अक्रॉस विथ अ सेकंड मायटॉसिस हिच्यामध्ये आता दुसरं मायटॉसिस होणार कोणामध्ये तर या जनरेटिव्ह सेलमध्ये व्हेजिरेटिव्ह सेल नावाप्रमाणेच व्हेजिटेटिव्ह आहे याच्यामध्ये मेल गमेटला जनरेट करण्याची ॲबिलिटी नाही आणि ही जी जनरेटिव्ह सेल आहे दिस सेल ने इट्स नेम इट सेल जनरेटिव्ह सेल म्हणजे कोणाला तरी जनरेट करणार आणि ही कोणाला जनरेट करणार तर जनरेटिव्ह सेलमध्ये होणार सेकंड मायटोसिस आणि या ठिकाणी तुम्हाला जनरेटिव्ह सेलमध्ये तयार झालेले दिसतील दोन हॅप्लॉइड मेल गमेट पण हे हॅप्लॉईड मेल गमेट आपले कुठं तयार होणार तर ही आपली पोलन ट्यूब आणि या पोलन ट्यूबमध्ये आहे इथं ट्यूब सेल हॅप्लॉईड ट्यूब सेल आणि ही झाली ट्यूब सेल आणि हे दोन आपले मेल गमेट्स सो देअर इज अ जनरेशन ऑफ मेल गमिट्स ब हे मेल गमिट जनरेट झाले तर मेल गमिट जनरेट कोणापासून झाले तर मेल गमिट हॅज जनरेटेड फ्रॉम जनरेटिव्ह सेल बाय सेकंड मायटॉसिस सो हे आपलं सेकंड मायटोस सेकंड मायटॉसिस झालं कोणामध्ये झालं जनरेटिव्ह सेलमध्ये आणि याच्यापासून दोन हॅप्लॉईड मेल गमिट्स तयार झाले या एंटायर प्रोसेसला म्हणजे हॅव्हिंग फर्स्ट मायटॉसिस अँड हॅव्हिंग सेकंड मायटोसिस याला म्हणतो आपण मायक्रो गमिटो जेनेसिस सो धीस स्ट्रक्चर आता या ठिकाणी हे पोलन ग्रेन नसणार धीस स्ट्रक्चर इज कॉल्ड फुल्ली डेव्हलप मेल गमेटो फाईट अँड फुल्ली डेव्हलप मेल गमेटो फाईट हॅज टू मेल गमेट्स अँड वन ट्यूब सेल फुल्ली डेव्हलप मेल गमेटो फाईटमध्ये टू हॅप्लॉईड मेल गमेट्स अँड अ ट्यूब सेल एवढा कंटेंट त्याच्यामध्ये राहणार तर फुल मेल गमेटो फाईटला म्हणजे मायक्रोस्पोअरपासनं मे मायक्रो गमेटो जेनेसिससाठी मायक्रोस्पोअरपासून हॅप्लॉईड मायक्रोस्पोअरपासनं फुल्ली डेव्हलप मेल फाईट तयार करण्यासाठी विल बी नीड ऑफ टू मायटॉसिस दोन मायटॉसिस लागणार तर सिक्स्टी पर्सेंट ऑफ अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये फर्स्ट मायटोसिस कुठं होणार तर सिक्स्टी पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये फर्स्ट मायटॉसिस हे सॅकमध्ये होणार आणि सेकंड मायटोसिस हे कुठं होणार तर सेकंड मायटॉसिस होणार आफ्टर पॉलिनेशन इन अ पोलन ट्यूब सो सिक्स्टी पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये फर्स्ट मायटोसिस इज द मायक्रोस्पो मायक्रोस्पोरेंजिया ऑर पोलनसॅक अँड सेकंड मायटोसिस इज इन आफ्टर पॉलिनेशन इन अ पोलन सॅक वॉट अबाउट रिमेनिंग फोर्टी पर्सेंट मग हे आपण सांगितलं सिक्स्टी पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटबद्दल मग आता रिमेनिंग फोर्टी पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये काय होणार तर रिमेनिंग फोर्टी पर्ज पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये फर्स्ट मायटॉसिस आणि सेकंड मायटॉसिस हे दोन्ही मायटॉसिस कुठं होणार तर दोन्ही मायटॉसिस होणार पोलन सॅकमध्ये मग दोन्ही मायटॉसिस होणार पोलन सॅकमध्ये म्हणजे या ठिकाणी इकडे लक्षात घ्या आता हा आपला पोलन ग्रेन टू सेलचा या ठिकाणी पहिलं मायटॉसिस झालं आता याच्यामध्ये दुसरं मायटॉसिस होणार आणि या ठिकाणी दोन मेल्गमेट तयार होणार म्हणजे फोर्टी पर्सेंट अँजिओस्पॉमिक प्लांटमध्ये पोलन ग्रेन ॲट द टाईम ऑफ पॉलिनेशन विल बी ऑफ थ्री सेल स्टेज सिक्स्टी पर्सेंटमध्ये पॉलिनेशनच्या वेळेला ह्या दोन सेल घेऊन बाहेर पडला आणि रिमेनिंग फोर्टी पर्सेंट प्लांटमध्ये दोन्ही मायटॉसिस कुठं झाले तर दोन्ही मायटॉसिस होणार पोलन सॅकमध्ये आणि दोन्ही मायटॉसिस झाले तेव्हा याच्यामध्ये तीन सेल होतात दोन मेल्गमेट आणि एक ट्यूब सेल आणि त्यावेळेला तो Days or not. So, it is easy. 60 percent angiospermic plant made. pollen grain at the time of pollination is of two cell stage because first mitosis will take place in pollen sac and second mitosis will take place after having pollination in the pollen tube. And in the 40 percent angiospermic plant, both the mitosis will take place inside a pollen sac and then pollen grain will become of three cell stage and it will get.

required two mitosis and for generation of one or other after having one microsporogenesis there is a generation of four haploid microspore.